नमस्कार, मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। तर सध्या आपल्या चॅनलवरती गौरीची सिरीज चालू आहे। तर याआधी मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गौरीला साड्या नेसून दाखवलेल्या आहेत। तर आज आपण डबल काटाची गौरीला साडी कशी नेसवायची ते दाखवणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे पहा, मी एक चौरंग ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपलं गौरीचं स्टँड घेतलेलं आहे आणि इथे कॉटनची साडी मी अशी स्टँडला गुंडाळून घेतली आहे, जेणेकरून आपल्या गौरीला व्यवस्थित असा शेप मिळेल आणि गौरी खूप लहान वाटणार नाही। तर यानंतर आपण गौरीच्या स्टँडला साडी नेसून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण सर्व निर्या करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी डबल काटाची साडी नेसवत आहे। तर तुम्ही ही साडी जर नेसवणार असाल तर थोडेसे काट जाड असणारी साडी घ्यावी, त्याचा फायदा तुम्हाला पुढे नक्कीच दिसेल। तर इथे पहा, मी सर्व साडीच्या निर्या करून घेतलेल्या आहेत आणि पदराचा भाग सोडलेला आहे, त्याचे आपण पिन करून घेणार आहे। तर इथे पहा, सर्व निर्या मी एकत्रित करून घेत आहे आणि मी इथं हात लावला, इथे आपण मध्ये पिन लावून घेणार आहे। तर इथे मोठी पिन आपल्याला लागणार आहे, तर पिन लावून घेऊयात। तर नेसता पदर मी थोडासा सोडलेला आहे आणि तो स्टँडच्या बाजूला असा गुंडाळून घेतलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता, मी यानंतर आपण सोडलेल्या पदराची व्यवस्थित अशी पिन करून घेणार आहे, पिन करून घेऊयात। तर गौरीला साडी नेसवण्यासाठी तुम्ही गडद अशा कलरच्या साडीची निवड करावी। गडद कलरच्या साड्या गौरीसाठी खूप छान दिसतात। आता एकावरती एक अशा प्लेट ठेवून आपण साडीची म्हणजे पदराची पिन करून घेणार आहोत आणि इथे आपण दोन पिना लावून घेणार आहोत, जेणेकरून पिन व्यवस्थित होईल। इथे पहा, पदराची पिन करून झालेली आहे। आता आपण इथं पिन लावून घेऊया म्हणजे पदर व्यवस्थित राहील। त्यानंतर आपण जो पदराची पिन केलेली आहे तो पदर बाजूला ठेवून देऊया आणि आपण ज्या निर्या केलेल्या आहेत ते एकदम व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली गौराईची साडी खूप छान दिसेल। प्लेट्स ह्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि एकसारख्या असं मी व्हिडिओमध्ये दाखवल्या आहे त्याप्रमाणे करायचं आहे। आता इथे पहा, जाड काटाची साडी असल्यामुळे खूप छान अशा प्लेट्स पडतात। आता यानंतर डबल काटाची साडी कशी तयार करायची हे मी तुम्हाला दाखवते। तर इथे एक दोरी घेतलेली आहे, ते कमरेच्या भागावरती इथे अशी घट्ट अशी बांधून घ्यायची आहेत आणि ज्या आपण राहिलेल्या वरती निर्या आपण इथं स्टँडमध्ये खोचल्या होत्या त्या वरती काढून अशा पद्धतीने साडीवरती टाकायच्या आहेत, जेणेकरून डबल काट दिसेल। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर मी जशा निर्या पसरवणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही पसरवून घ्या। वरील साडीच्या निर्या मी तशाच ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण गौरीचा कमरेवरील भाग आपण असा स्टँडवरती ठेवून द्यायचा आहे। तर स्टँडमध्ये जर व्यवस्थित बसत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने रुमालाची घडी करून कमरेचा भाग इथे स्टँडमध्ये व्यवस्थित ठेवू शकता, म्हणजे आपली गौरी हलणार नाही। तर आता इथे पहा, आता यानंतर आपण जी वरती पिन जोडली होती निर्यांना ती काढून घ्यायची आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे निर्यांचा जो शेवटचा भाग आहे तो घेऊन आपण त्याला पाठीमागे घेऊन पिन लावून घेणार आहे। दुसऱ्याही भागाला तसंच करायचं आहे। निर्यांचा शेवटीचा भाग घेऊन आपण अशा पद्धतीने पाठीमागं पिन लावून घेणार आहे, म्हणजे आपण व्यवस्थित अशा आपल्या निर्या दिसतील। तर ह्या निर्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत, जाड काटामुळे एकदम छान अशा प्लेट पडतात। तर या निर्या सर्व एकत्रित आणि छान अशा करून घेऊयात, म्हणजे गौरीची साडी एकदम छान आणि व्यवस्थित दिसेल। यानंतर गौरीचे हात जोडून घेऊयात। गौराईचे हात जोडल्यानंतर आपण जी पदराची पिन केली होती ती अशी गौरीच्या डाव्या खांद्यावरती द्यायची आहे आणि पदर व्यवस्थित करून घ्यायचा आहे। गौरीच्या डोक्यावरती आपल्याला पदर द्यायचा असतो, त्या कारणामुळे आपण साडीची पिन किंवा पदर जास्त सोडायचा आहे, जेणेकरून गौरीच्या डोक्यावरती व्यवस्थित पदर देता येईल। तर अशा पद्धतीने गौरीला साडी नेसून झालेली आहे, राहिलेले सर्व दागिने आणि गौरीची सजावट करून घ्यायची आहे। तर इथे मी कमरबंद बांधून घेतलेला आहे, यानंतर साडीच्या निर्याही व्यवस्थित दिसत आहेत। तुम्ही पाहू शकता खूप छान आणि सुंदर अशी साडी, ती पण कमी वेळामध्ये तुम्ही नेसवू शकता। खूप वेगळी आणि सोपी पद्धत आहे, नक्कीच यावर्षी तुम्ही गौराईला अशी साडी नेसवून पहा।
गौराईचा मुखवटा मी इथं जोडून घेत आहे आणि त्यानंतर गौराईचे सर्व दागिने आपण गौराईला घालून घेणार आहोत. आपल्या चॅनलवरती बऱ्याच पद्धतीने गौराईला साडी कशी नेसवायची याचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलवरती जाऊन नक्की पहा, तुम्हाला खूप आवडतील. आणि असे व्हिडिओज जर आवडत असतील तर चॅनललाही सबस्क्राईब करा. यानंतर मी गौराईच्या डोक्यावरती माझ्याकडे अशी एक चुनरी आहे, ती चुनरी देणार आहे जेणेकरून खूप सुंदर अशी गौराई दिसते. नाहीतर तुम्ही साडीचा पदर ही गौराईच्या डोक्यावरती देऊ शकता, तेही खूप सुंदर दिसतं. इथे पहा गौराईची साडी नेसून झालेली आहे आणि इथे मी साडीचाच पदर गौराईच्या डोक्यावरती दिलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.